श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पाई। 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 सुसंगती सदा देई मोरया, सुसंगती सदा देई मोरया, बहुत कष्टो सुसंगती तया, बहुत कष्टो सुसंगती तया, राग द्वेष रे फार गांजिती, राग द्वेष रे फार गांजिती, बरी नवे मना यांजी संगती, बरी नवे मना
शांति संगति ओड़ाट रे विषय सेविता ओड़ाट रे विषय सेविता पाप विषाता तो नको आता पाप विषाता तो नको आता लक्ष्मी गणेशा मुक्ति दे मला लक्ष्मी गणेशा मला उभय करे कृष्ण मितुला उभय करे कृष्ण मितुला सुसंगति सदा देई मोरया सुसंगति सदा देई मोरया सुसंगति सदा देई मोरया बहुत कष्ट लो सुसंगति तया बहुत कष्ट लो सुसंगति तया बहुत कष्ट लो सुसंगति तया पार्वती चानंद ना मोरया गजानना गजवदना पार्वती चानंद ना मोरया गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना पार्वती चानंदना मोरया गजानना गजवदना पार्वती चानंदना मोरया गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना पार्वती चानंदना मोरया गजानना गजवदना पार्वती चानंदना मोरया गजानना गजवदना पार्वती चानंदना मोरया गजानना गजवदना किती प्रेमळ तू गुरु माय 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 किती प्रेमळ तू गुरु माय 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 किती प्रेमळ तू गुरु माय घेऊन माईक देशी साईक घेऊन माईक देशी साईक भावे वंदिता पाय 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 भावे वंदिता पाय 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 किती प्रेमळ तू गुरु माय 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 किती प्रेमळ तू गुरु माय 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 किती प्रेमळ तू गुरु माय रामन भेटा निज धाम दारिसे रामन भेटा निज धाम दारिसे वर्णन करू मी काय 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 वर्णन करू मी काय 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 किती प्रेमळ तू गुरु माय माय किती
प्रेम गुरु माय 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 किती प्रेम गुरु माय घेऊनी माईक देशी साईक घेऊनी माईक देशी साईक पावे वंदिता पाय 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 पावे वंदिता पाय 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 किती प्रेमळ तू गुरु माय 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 किती प्रेमळ तू गुरु माय 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 किती प्रेमळ तू गुरु माय अनन्य भावे तुझसी भजता अनन्य भावे तुझसी भजता परिमल दूर जाय 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 कलिमल दूर जाय 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 किती प्रेम तू गुरु माय 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 किती प्रेम तू गुरु माय 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 किती प्रेम तू गुरु माय घेऊनी माईक देशी साईक घेऊनी माईक देशी साईक पावे वंदिता पाय 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 पावे वंदिता पाय 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 किती प्रेम तू गुरु माय 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 किती प्रेम तू गुरु माय 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 किती प्रेम तू गुरु माय आनंदे गुरु माय निजानंदे गुरु माय सच्चिदानंदे गुरु माय पूर्णानंदे गुरु माय आनंदे गुरु माय निजानंदे गुरु माय सच्चिदानंदे गुरु माय पूर्णानंदे गुरु माय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय आनंदे गुरु माय निजानंदे गुरु माय सच्चिदानंदे गुरु माय पूर्णानंदे गुरु माय आनंदे गुरु माय निजानंदे गुरु माय सच्चिदानंदे गुरु माय पूर्णानंदे गुरु माय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय आनंदे गुरु माय
पूर्णानंदे गुरु माय आनंदे निरानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय आनंदे निरानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय गुरु राया रे दावी चरण मज आता जवी जगी होता गुरु राया रे दावी चरण मज आता चरण मज आता जवी जगी होता फिरुनी चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरुनी चौऱ्याऐंशी लक्ष योनी समलो समलो बहु स्वामी समलो समलो बहु स्वामी सुख न मिळे परिचिता तुझ विन जगी कोणता सुख न मिळे परिचिता तुझ विन जगी कोणता गुरु राया रे दावी चरण मज आता तुझ विन जगी कोणता गुरु राया रे दावी चरण मज आता चरण मज आता तुझ विन जगी कोणता खेळी गुंतलो बाळपणी खेळी गुंतलो बाळपणी तरुणपणी झालो कामी तरुणपणी झालो कामी शरीरा निर्बलता तुझ विन जगी कोणता शरीरा निर्बलता तुझ विन जगी कोणता गुरु राया रे दावी चरण मज आता तुझ विन जगी कोणता गुरु राया रे दावी चरण मज आता चरण मज आता तुझ विन जगी कोणता कोणता विषयी किळस उपजेना विषयी किळस उपजेना मन काही केवरेना मन काही केवरेना सातंदिन जाळी चिंता तुझ विन जगी कोणता सातंदिन जाळी चिंता तुझ विन जगी गुरु राया रे दावी चरण मज आता तुझ विन जगी कोणता गुरु राया रे दावी चरण मज आता चरण मज आता तुझ विन जगी कोणता संपत्ती असता रे
कोणा वाचा तुझ विन जगी कोण ताचा गुरु राया रे दाती चरण मज आता तुझ विन जगी कोण ताचा गुरु राया रे दाती चरण मज आता चरण मज
अपराधी निकाला तुझे बिन जगी था गुरु रे चार प्रहर युद्ध भयो
अब तो जीवन हारे। द्वारका से खबर सुन के गरुड़ चढ़ी पधारे। द्वारका खबर सुन के गरुड़ चढ़ी पधारे। ग्राहक को हरी मार के गजराज को उभारे। गजराज को उभारे। हे गोविंद राखो शरण। हे गोविंद राखो शरण। अब तो जीवन हारे। अब तो जीवन हारे। सूरदास मगन देखा नंद को दुलारे। सूरदास मगन देखा नंद को दुलारे। मेरो तेरो विचार है। मेरो तेरो विचार है। यमराज के द्वारे। यमराज के द्वारे। हे गोविंद राखो शरण। हे गोविंद राखो शरण। अब तो जीवन हारे। अब तो जीवन हारे। अब तो जीवन हारे। सीताराम जय जय राम। सीताराम जय जय राम। हरे राम 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 राम। हरे राम 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 राम। सीताराम जय जय राम। सीताराम जय जय राम। हरे राम 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 राम। हरे राम 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 राम। सीताराम जय जय राम। सीताराम जय जय राम। हरे राम 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 राम। हरे राम 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 राम। सीताराम जय जय राम। सीताराम जय जय राम। हरे राम 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 राम। हरे राम 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 राम। सीताराम जय जय राम। सीताराम जय जय राम। हरे राम 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 राम। हरे राम 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 राम। अरे मायबापा दीन दयाला। अरे मायबापा दीन दयाला। तव भजनाचा मजलावी चारा। तव भजनाचा मजलावी चारा। अरे मायबापा सहस्त्र अपराधी मी सत्य जाण। सहस्त्र अपराधी मी सत्य जाण। परिदेवा तुझ भीण क्षमा करी कोण। परिदेवा तुझ भीण क्षमा करी कोण। अरे मायबापा दीन दयाळा। अरे मायबापा दीन दयाळा। तव भजनाचा मजलावी चारा। तव भजनाचा
राम जनावी चारा हरि माय बापा इष्ट मित्र येति रे कुनी रामा इष्ट मित्र येति रे कुनी रामा परिसंकटी कुनी येति कामा परिसंकटी कुनी येति कामा हरि माय बापा दीन दयाला हरि माय बापा दीन दयाला तव भजनाचा मजलावी चारा तव भजनाचा मजलावी चारा हरि माय बापा भूखा दुराचारी विषयिया सख भूखा दुराचारी विषयिया सख कृपा करो नित्या करिसी तुम कृपा करो नित्या करिसी तुम हरि माय बापा दीन दयाला हरि माय बापा दीन दयाला तव भजनाचा मजलावी चारा तव भजनाचा मजलावी चारा हरि माय बापा तुझ म्हणती कनवाळू परम कृपाळू तुझ म्हणती कनवाळू परम कृपाळू कातर करिसी तू भक्तांचा सांभाळ कातर करिसी तू भक्तांचा सांभाळ हरि माय बापा दीन दयाळा हरि माय बापा दीन दयाळा तव भजनाचा मजलावी चारा तव भजनाचा मजलावी चारा हरि माय बापा परिमल दहला पदरी घे दीना परिमल दहला पदरी घे दीना कृपा करो नी पुरी का मन कृपा करो नी पुरी का मन हरि माय बापा दीन दयाळा हरि माय बापा दीन दयाळा तव भजनाचा मजलावी चारा तव भजनाचा मजलावी चारा हरि माय बापा उपेंद्रा भक्त चकोर चंद्रा सत्वरी धाव बा 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य आई लिखित बोधामृत पुढे चालू। मुले खेळात गुंतलेली पाहून त्यांची आई देवदर्शनासाठी देवळात गेली। तिने परत येईपर्यंत मुले एकमेकात भांडणे करून खेळणी चहूकडे फेकून देऊन रडू लागली। आई घरी आली तोच तिला पाहून आई आई म्हणून सर्व तिच्या भोवती गोळा झाली।
व तिच्याकडे कोणी पैसा, कोणी खाऊ, कोणी खेळणी मागू लागली। तेव्हा तिने प्रत्येकाला त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे वस्तू दिल्या। त्यावर ती सर्वजण खेळावयास बाहेर निघून गेली। पण सर्वांपेक्षा लहान मुलगा जो बंड्या, तो मात्र आईच्या लुगड्याच्या निऱ्या धरून तिला खाली बसवू लागला। आईने त्याला कोणतीही वस्तू देऊ केली तरी त्या वस्तूकडे तो पाहण्यासही तयार झाला नाही। त्यामुळे नाईलाजास्तव बंड्याला मांडीवर घेऊन बसणे तिला भागच पडले। त्याप्रमाणे प्रापंचिक जन देवाजवळ संतती, संपत्ती, गृह, दारादिक विषय मागतात, म्हणून परमेश्वर त्यांना तेच देतो। पण मुमुक्षू देवाच्या भेटीचीच इच्छा करीत असल्याने त्याला मात्र दर्शन देणे देवाला भागच पडते। मनुष्याने दिसणाऱ्या वस्तूपासून सुख मिळेल अशी आशा करणे म्हणजे हाडापासून आपले पोट भरेल या भ्रमात कुत्र्याने हाड चघळत राहिल्याप्रमाणे समजावे। आपण दुसऱ्यावर रागवलो तर अनेक पटीने राग आपल्यावर धावून येतो। आपण दुसऱ्याला शिव्या दिल्या तर त्याबदली शेकडो शिव्या आपल्याला मिळतात। दुसऱ्याशी द्वेष केला तर तो अनेक रूपाने आपणास छळतो। तुसडेपणाने वागलो असता तोही अनेक प्रकारे आपणावर धुसफुसू लागतो। कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना दुखविले असता चहूकडून आपणास दुःख भोगण्याची पाळी येते। दुसऱ्याशी प्रेमाने वागू लागलो तर अनंतपटीने लोकांकडून आपणास प्रेम मिळते। अन्नदान केले असता आपणास रानात, वनात कुठेही गेलो तरी अन्न पुढे येते। एकंदरीत आपण जे काही वाईट किंवा चांगले करतो त्याचे प्रतिफळ म्हणून सुख किंवा दुःख भोगणे आपणास प्राप्त आहे। कडुलिंबाचे बी लावून त्यापासून गोड आंबा मिळावा अशी आशा केल्याप्रमाणे दुसऱ्यांना दुःख देऊन आपणास सुख मिळेल अशी आशा करून मनुष्य बहुमोलाचे आयुष्य गमावून बसतो। प्रवासात बरोबर बांधून घेतलेलीच शिदोरी जशी जेवावी लागते त्याप्रमाणे जन्माला येते वेळी मनुष्य मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळ बरोबर घेऊन येतो आणि जन्मभर भोगतो। जे बीज पेरले ते उगवायचे आणि एक बीज पेरले असता त्याचा मोबदला अनेक पटीने मिळावयाचा हा ईश्वरी न्याय सर्वात दिसून येतो। करिता सुखेच्छूने पेरते वेळी सुपीक हाती लागण्यासारखेच पेरले पाहिजे। आपल्या दुःखाला आणि अशांतीला कारण हे की आपल्याकडून घडलेली कोणतीही चूक असो ती कबूल करण्याची आपली तयारी नाही। स्टेशनवर गाडीच्या वेळेला आपण जाऊ शकलो नाही ही धडधडीत चूक असून सुद्धा गाडी चुकली असे सांगून आपण मोकळे होतो। वास्तविक आपल्याजवळ दोषांचा भरणा असून मनुष्य आप्त इष्टांना, शेजारा पाजाऱ्यांना दोष देऊन डोक्याला ताप करून घेऊन विनाकारण रक्त आटवून घेतो। दुःखाला कारण मुख्य गैरसमज हाच होय। तेने करून मनुष्याच्या ठिकाणी द्वेष, अविश्वास, संशय आदी उत्पन्न होतात आणि त्यामुळे जिकडे पहावे तिकडे वाकडेच दिसू लागते। जोवर स्वतःच्या ठिकाणी दुर्गुणांचा भरणा आहे तोवर पराच्या ठिकाणी दोषच दिसून येतात। अभिमानात गर्क होऊन आपण जगाकडे तिरस्काराने पाहतो आणि जग आपणाकडे तिरस्काराने पाहत आहे अशा समजुतीने उगाच आपण चरफडतो। एक टॉमी होता, तो एके दिवशी एका महालात शिरला। तेथे चहूकडे आणि वर खाली सर्व आरसेच आरसे लावले होते। त्यामुळे टॉमी जेथे पाही तेथे त्याला कुत्रीच कुत्री दिसू लागली। त्यांना पाहून रागाने टॉमी जोर जोरात भुंकू लागला। आरशातली कुत्री पण भुंकत असलेली त्याला दिसली। माझ्या हद्दीत येऊन सत्ता गाजविणारे तुम्ही कोण असे म्हणून टॉमी संतापून आणखीन जोरात भुंकू लागला। त्यानंतर त्या कुत्र्यांना घालवून द्यावे म्हणून टॉमी धावून गेला तोच त्याला जोरात आरशाचा धक्का बसला।
पण त्या कुत्र्यांनीच आपल्याला धक्का दिला अशा समजुतीने टॉमीचा राग अनावर झाला. समोरची कुत्री जाईना, आपला हेतू सफल होईना, काय करावे ते समजेना, अशा अडचणीत सापडून शेवटी टॉमी गतप्राण झाला. वास्तविक तेथे दुसरी कुत्री नव्हतीच. टॉमीला जी कुत्री दिसत होती ती त्याचीच प्रतिबिंबे होती. केवळ आरशाच्या उपाधीमुळे टॉमीला भ्रम झाला. आयुष्याच्या शेवटापर्यंत भ्रमाचे निरसन न झाल्यामुळे टॉमी व्यर्थ प्राणास मुकला. मनुष्याचे पण असेच आहे, जोपर्यंत समोर देहाभिमानाचा आरसा असतो तोपर्यंत दुजाभाव आणि त्यामुळे भ्रम होतो. या भ्रमाचे जर गुरु कृपेने निरसन झाले नाही तर शेवटी मोक्ष प्राप्तीसाठी चालून आलेली दुर्लभ अशी मनुष्य जन्माची संधी व्यर्थ दवडली जाते. एकंदरीत सुखाचे दर्शन व्हावयाला पाहिजे तर मनुष्याने स्वतःमध्ये सुधारणा करून घेतली पाहिजे, म्हणजे आपल्या हृदयातील मळिनता काढून टाकण्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. मनुष्यावर दुःख प्रसंग आले की हे सर्व आपण केलेल्या कर्माबद्दल आपल्याला परमेश्वराने दिलेली ही शिक्षा आहे असा जर त्याने विचार केला तर तेने करून दुष्कर्माचे निवारण होऊन त्याचे हृदय सत्व निर्मळ होते. एखादी गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडली तर आपणास आनंद होतो आणि इच्छेविरुद्ध घडली असता समाधान हरवते. आपले समाधान कायमचेच टिकून राहावे तर एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली असताही त्यात काहीतरी देवाचा विशेष हेतू असावा असे समजावे. आपण नेहमी आपल्या इच्छेनुसार देवाला वागायला लावण्याचा प्रयत्न करीत असतो, पण तसे न करता देवाच्या इच्छेनुसार आपण वागायची तयारी ठेवली म्हणजे सुख नको म्हटले तरी ते पाठीशी लागते. सत्यवंत आणि सद्धर्मी माणूस कोणत्याही प्रसंगाला भीत नाही, कारण परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगल्यासाठीच आहे याची त्याच्या ठिकाणी परिपूर्ण खात्री झालेली असते. आसक्ती ही मनुष्यपणाची जाणीव नाहीशी करते आणि अनासक्ती ही जन्म मृत्यूच्या भीतीपासून सोडून मनुष्याला अमर बनविते. जो आई बापांचे उपकार स्मरतो तो देवाला मानतो, जो देवाला मानतो त्याला सारे जग मानते. प्रत्येक वस्तूचा चांगला किंवा वाईट दोन्ही प्रकारांनी उपयोग करून घेता येतो. उदाहरणार्थ काडीपेटीचा दुरुपयोग केला असता गवताची गंज जाळून नुकसानीला कारणीभूत होते आणि तिचा सदुपयोग केला तर स्वयंपाक करून जेवून तृप्त होता येते. एखाद्या पाषाणाच्या योगे दुसऱ्याचा घातही करीता येतो आणि त्याची सुंदर मूर्ती जर बनू तर ती सर्वांना आनंद देण्यास समर्थ होते. हात जर अविचाराकडे वळले तर ते एखाद्याचा खून पाडतील आणि तेच हात जर सुविचाराकडे वळले तर ते आई बाप देव गुरु यांची सेवा करण्यास प्रवृत्त होतील. दुष्ट व्यसनात पडून धन मान घालवून वेळेचा अपव्यय केल्याने आयुष्य फुकट जाते. इतकेच नव्हे तर मरणानंतर दुर्गतीला जावे लागते. तेच निर्गुण निराकार परमेश्वराला जर भक्तीच्या जोरावर आपलासा केले तर आयुष्याचे सार्थक होते. भजन पूजन कीर्तन करून सगुण उपासनेने भक्ताला जो आनंद मिळतो तो ज्ञानांच्या आत्मस्थितीत नाही. सद्गुरु राम कृष्ण दत्त विष्णू शंकर किंवा देवी यापैकी कोणत्याही देवतांची प्रतिमा असो तिच्यावर परमेश्वर कल्पनेचा आरोप करून उपासना चालवावी. सगुणोपासनेने देवावरचे प्रेम जसजसे अधिकाधिक वाढत जाते तसतशी हृदयातील मळिनता कमी कमी होत जाते. जेव्हा देवाच्या ठिकाणी परिपूर्ण प्रेम एकवटते तेव्हा तोच माझा मायबाप, आपण कोठे जातो तेथे तो माझा सांगाती आहे, तोच माझा गुरु, माझा हात धरून मला तो चालवित आहे अशी दृढ भावना होते आणि शेवटी भक्त देवामध्ये समरसून जातो.
परमार्थ मार्गात प्रगती होण्याकरिता आचार, विचार व उच्चार यांचे भांडण मिटविले पाहिजे, म्हणजे या तिघांचे एकमत झाले पाहिजे. तांदूळ निवडायचे म्हणजे जसे त्यातील खडे भातकुटे बाजूला काढावायचे, त्याप्रमाणे स्थिर चरात व्यापून असणाऱ्या परमेश्वराचे दर्शन घ्यावायचे म्हणजे नाम रूप वगळावयाचे होय. एखादे काटेरी झाड उगवले की त्याचे बी पडून त्याच्या भोवताली अनेक झाडे उगवतात. त्याप्रमाणे मनुष्याच्या ठिकाणी एखादा जरी दुर्गुण असला तरी त्याच्या आकर्षणाने भोवताली अनेक दुर्गुण जमतात. म्हणून प्रत्येक मनुष्याने शक्यतो सत्वर म्हणजे दुर्गुणांची शक्ती बळावण्यापूर्वी अर्थात सर्व इंद्रिये शाबूत असेपर्यंतच दुर्गुणांना घालून देण्याची कोशिश करावी, अर्थात सद्गुणांचा साठा करावा. एक सद्गुण अंगी आला की त्याच्या आकर्षणाने हळूहळू अनेक सद्गुणांचा आपसुकत जमाव होऊ लागतो. सोसाट्याचा वारा सुटला की धडाधड झाडे उन्मळून पडतात, पण पर्वत मात्र स्थिर राहतात. त्याप्रमाणे आपत्तीत सामान्य माणूस गांगरून जाऊन स्वतःच्या कर्माला दोष देण्यापेक्षा देवालाच दोष देऊ लागतो. पण भाविक मात्र आपत्तीचे मूळ आपले कर्मच असून त्याचे निवारण देवाशिवाय दुसरे कोणी करू शकणार नाही अशा विचाराने देवाच्या ठिकाणी तो आपली निष्ठा दिवसेंदिवस अधिकाधिक वाढवू लागतो. तापलेल्या लोखंडाला ठोकून त्याचा पातळ पत्रा बनवायला जसे थंड लोखंड लागते, तद्वत आसक्ती व स्वार्थाने भरलेल्या हृदयातून काम क्रोध द्वेषादी दुर्गुणांना बाहेर घालविण्यास म्हणजे हृदय निर्मळ करून प्रेममय बनविण्यास अनासक्त व निस्वार्थ असे जे संत तेच एक समर्थ होत. निष्काम सेवा ही मोठी बलवान आहे. मनुष्याने निष्काम सेवेचे व्रत धारण करावे, म्हणजे त्याच्या मनातील मळ सत्व नाहीसा होऊन अंतर शुद्ध होते. नित्य उदयास येणारा सूर्यनारायण, नद्या वृक्ष लतादिक हे सर्व निष्काम सेवेचाच धडा देत आहेत. जो जिव्हेचा दास तो जगाचा दास, जिव्हा ज्याच्या ताब्यात नाही तो मनुष्य ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. या बंधनामुळेच कोट्यामध्ये एखाद्यालाच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. बद्धानंद व सिद्धानंद आत्मस्वरूपाच्या विस्मरणात म्हणजे देहद्यासाच्या योगे करून जो आनंद अनुभवास येतो तो बद्धानंद, आणि आत्मस्वरूप जाणल्यावर ज्या आनंदाचा अनुभव येतो तो सिद्धानंद होय. नट जसा एकेका नाटकात एकेक वेश धारण करून त्या त्याप्रमाणे जशी बतावणी करतो, तसे आपणही या जगतभूमीवर एका जन्मात पाषाण, तर दुसऱ्या जन्मात कृमी, तिसऱ्या जन्मात पशु, तर चौथ्या जन्मात पक्षी, पाचव्या जन्मात मानवात पुरुष, तर सहाव्या जन्मात स्त्री, अशा प्रकारे एकेका जन्मात अनेक अशी विविध रूपे घेऊन त्याप्रमाणे वागत असतो. नाटकात काम करेपर्यंत नटाला जसे प्रेक्षक होता येत नाही, तद्वत इच्छेच्या अधीन असेपर्यंत आपणाला साक्षी रूपाने जगत व्यवहार करता येत नाही, अर्थात जगातील आनंद लुटता येत नाही. ज्याच्या खिशात पैसा आहे तो जसा निर्जन वनात निर्भय राहू शकत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या अंगात दुर्गुण आहेत तो जगात निश्चिंत राहू शकत नाही. काम क्रोध आणि लोभ हे तीन सुमार्गाकडे वळणाऱ्यांना अडथळा करणारे गुंड होत. त्यापैकी क्रोध हा अतिभयंकर म्हणजे राक्षसापेक्षाही दुष्ट, महाक्रूर, मोठा घातकी आणि महाबलाढ्य शत्रू आहे. नागसापाला जरा धक्का लावला की तो जसा फणा काढतो, त्याप्रमाणे जरा सरक म्हटले की क्रोध खवळून दुसऱ्याच्या अंगावर धावतो. इतकेच नव्हे तर क्रोध हा मनुष्याला भीक मागायला, कोणाला गृहत्याग करायला, तर कोणाला आत्महत्या करायला लावतो. गारुड्याने पुंगी वाजविली असता त्या नादात गुंग होऊन साप जसा गारुड्याच्या अधीन होतो, त्याप्रमाणे
क्रोध जरी महाक्रूर आहे तरी प्रेममय संतांच्या पुढे तो आपले मस्तक नमवितोच. काम, क्रोध, लोभ या तीन दुर्गुणांपैकी लोभ हा मोठा बलवान आहे. एखादी वस्तू दृष्टीस पडली की लोभाच्या योगे ती वस्तू आपल्यालाच मिळावी असे वाटते. मिळाली तर मनुष्य त्या आनंदात वाहून जातो, नाही मिळाली तर ती मिळविण्याबद्दल अधिकाधिक प्रयत्न करतो किंवा निराशेचे सुस्कारे टाकीत बसतो. म्हणून लोभाला पापाचा बाप म्हणतात. उदाहरणार्थ, एक सच्छील व सदाचरणी गृहस्थ होता. तो 12 महिन्याच्या एकादशा करीत असे. एके दिवशी त्या गावच्या राजाने उद्या ब्राह्मणांना पंचपक्वानांचे भोजन देण्यात येईल, तसेच भोजनोत्तर प्रत्येकाला 108 रुपये दक्षिणा देण्यात येईल करिता बरोबर 12 वाजता वाड्यात हजर राहावे असा डांगोरा पिटविला. दुसरे दिवशी इतर सद्ग्रस्तांबरोबर तो सदाचरणी माणूस पण भोजनास गेला. त्या दिवशी होती एकादशी. 108 रुपयांचे आमिष पुढे करून त्या ब्राह्मणाचा 40 वर्षापासून चालत आलेल्या एकादशी व्रताचा लोभामुळे भंग झाला करिता जिज्ञासूने मला काहीच नको हा महामंत्र जवळ बाळगला पाहिजे. दुःखाचे मूळत दुर्गुण हे जेथे असतील तेथे तळमळ, तडफड, संशय, विपरीत भावनादी विकार असावयाचे. या विकारांपासून सुटल्याशिवाय केवळ बाह्य त्यागाने म्हणजे स्त्री, पुत्र, गृह, धनादिकांच्या त्यागाने मनुष्याला सुखी होता येत नाही. सुखी होण्यासाठी दुर्गुणांचाच त्याग झाला पाहिजे. दुर्गुणांचा नाश करण्यात संतांचा धाकच एक समर्थ होय. इंद्रधनुष्य जसे नानाविध रंगांनी युक्त असून सुंदर दिसते आणि पाहता पाहता तो देखावा नाहीसा होतो, त्याप्रमाणे दिसणारा पसारा पण आकर्षक आहे. परंतु पाण्याने काढलेल्या अक्षराप्रमाणे पाहता पाहता नाश पावणारा आहे करिता त्यावर विश्वासून राहणाऱ्यांना दुःखच भोगावे लागते. गुंगीची व्यसने जशी सुटता सुटत नाहीत त्याचप्रमाणे आभासी सुखाचा छंद सोडणे हे देखील महाकठीण काम होय. गुरुबोधाने एकदा परमात्म्याचे ज्ञान झाले की मायेचे अस्तित्वच राहत नाही. परमेश्वराच्या ठिकाणी परिपूर्ण शरणागती व श्रद्धा नसेल तर थोडेसे ज्ञान मिळाल्याबरोबर आपण पुष्कळच पुढे गेलो असा मनुष्याला भ्रम होतो. त्यावर अहंकार बळावतो आणि त्यामुळे हृदय शून्य बनते. एकूण त्याच्या मुक्तीचा मार्ग तेथेच खुंटतो करिता ज्याला सुखरूप व्हावयाचे आहे त्याने गुरुबोध हृदयात जतन करून सतत त्याचे मनन करीत राहावे. गुरूंच्या सूचनेनुसार आपले वागणे घडत आहे किंवा नाही याकडे पण लक्ष पुरवित जावे. काष्टाचा हत्ती पाहत असता काष्ट दिसत नाही व काष्टाकडे नजर गेली असता हत्ती दिसत नाही. साप दिसावयास लागला की दोरी दिसत नाही व दोरी दिसू लागली म्हणजे साप दिसत नाही. त्याचप्रमाणे जोवर जग दिसते तोवर परमेश्वराचे दर्शन होत नाही आणि परमात्मा भेटल्यावर जग दिसत नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. होशील फारची मोठा रे तरी होईल फारची तोटा रे. होशील फारची मोठा रे तरी होईल फारची तोटा रे. होशील गुरुचा बेटा रे तरी होशील फारची छोटा रे. होशील गुरुचा बेटा रे तरी होशील फारची छोटा रे. राशील नर्मदेचा गोटा रे तरी अमरती मारील सोटा रे. राशील नर्मदेचा गोटा रे तरी अमरची मारील सोटा रे. कळेल मोहची खोटा रे तरी कळेल सद्गुरु मोठा रे. कळेल मोहची खोटा रे तरी कळेल सद्गुरु मोठा रे. देशील विषया पाठा
रे तरी जाईल जन्माचा काटा रे देशील विजया फाटा रे तरी जाईल जन्माचा काटा रे सद्गुरु जरी पाठी राखा रे तरी होशील पुण्याच साठा रे सद्गुरु जरी पाठी राखा रे तरी होशील पुण्याच साठा रे स्मरशील रुक्मिणी मरू रे तरी तरशील भवसागरू रे स्मरशील रुक्मिणी मरू रे तरी तरशील भवसागरू रे होशील जगती थोरू रे हे सांगे एक सद्गुरु रे होशील जगती थोरू रे हे सांगे एक सद्गुरु रे होशील भारती मोठा रे तरी होईल भारती तोटा रे होशील भारती मोठा रे तरी होईल भारती तोटा रे होशील गुरुचा बेटा रे तरी होशील भारती तोटा रे होशील गुरुचा बेटा रे तरी होशील भारती तोटा रे होशील भारती मोठा रे तरी होईल भारती तोटा रे होशील भारती मोठा रे तरी होईल भारती तोटा ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुंचा ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुंचा ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुंचा ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुंचा ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुंचा ओम नमः शिवाय य तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुंचा श्री कृष्ण कहे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा श्री कृष्ण कहे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा यह जीव सदा विनाशी सुख रूप स्वयं प्रकाशी यह जीव सदा विनाशी सुख रूप स्वयं प्रकाशी जड़ देह को चेतन हारा सुन अर्जुन वचन हमारा जड़ देह को चेतन हारा सुन अर्जुन वचन हमारा श्री कृष्ण पदे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा श्री कृष्ण कहे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा हिमवस्त्र पुराण उतारी पहने नवीन नर नारी हिमवस्त्र पुराण उतारी पहने नवीन नर नारी हिम जीव शरीर दुबारा सुन अर्जुन वचन हमारा हिम जीव शरीर दुबारा सुन अर्जुन वचन हमारा
नारजुन वचन हमारा श्री कृष्ण करे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा मणि काजी मदोर धारे किम सब जग मोर सहारे मणि काजी मदोर धारे किम सब जग मोर सहारे मम अंश जीव ये सारा सुन अर्जुन वचन हमारा मंश जीव ये सारा सुन अर्जुन वचन हमारा श्री कृष्ण करे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा श्री कृष्ण कहे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा यह नश्वर तन स्थिर नही क्या सोच करे मनवासी यह नश्वर तन स्थिर नही क्या सोच करे मनवासी ब्रह्मानंद है रूप तुम्हारा सुन अर्जुन वचन हमारा ब्रह्मानंद है रूप तुम्हारा सुन अर्जुन वचन हमारा श्री कृष्ण करे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा श्री कृष्ण करे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा श्री कृष्ण करे निरधारा सुन अर्जुन वचन हमारा बेळगाव शहरी अनगोळ माळी श्रीहरी मंदिरात बेळगाव शहरी अनगोळ माळी श्रीहरी मंदिरात तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात हरिनामाचा गजर होतो तेथे दिन रात हरिनामाचा गजर होतो तेथे दिन रात बंधु भगिनी सर्व मिळोनी अमोघ लाभ घेत बंधु भगिनी सर्व मिळोनी अमोघ लाभ घेत आमचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत आमचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत पाप ताप दुःख संकटे हरीला भिऊनी पळत पाप ताप दुःख संकटे हरीला भिऊनी पळत बेळगाव शहरी अनगोळ माळी श्री हरी मंदिरात
काय सांगु मात ते ते हरी प्रत्यक्ष नांद तो काय सांगु मात हरी नामाचा गजर होतो ते ते दिन रात हरी नामाचा गजर होतो ते ते दिन रात बंधु भगिनी सर्व मिळोनी अमोघ लाभ घेत बंधु भगिनी सर्व मिळोनी अमोघ लाभ घेत आमचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत आमचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत पाप ताप दुःख संकटे हरीला भिरुनी पडत पाप ताप दुःख संकटे हरीला भिरुनी पडत सद्गुरु सारी खास होय राजू सद्गुरु सारी खास होय राजू थोडी लाव उद्वेग संसाराचा थोडी लाव उद्वेग संसाराचा काय उतराई भोंगवण्या होणे काय उतराई भोंगवण्या होणे जन्मा नाही येणे जन्मा नाही येणे ऐसे केले ऐसे केले माझे सुख मज दाखविले डोळा माझे सुख मज दाखविले डोळा विदरी प्रेम कळा नाम मुद्रा विदरी प्रेम कळा नाम मुद्रा डोळ्यांचा डोळा उघडीला जेणे डोळ्यांचा डोळा उघडीला जेणे स्वानंदाचे लेणे स्वानंदाचे लेणे देव विले देव विले बहुत जन्मीचे फेडिले सापडले बहुत जन्मीचे फेडिले सापडले कैवल्य रोपणे दाखविले कैवल्य रोपणे दाखविले नामा म्हणे सापडली सोय नामा म्हणे सापडली सोय नवी सम्य पाय नवी सम्य पाय खेचराचे खेचराचे सद्गुरु सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विण गमेना करमी काय सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विण गमेना करमी काय सद्गुरु नाथ माझे आई मजला ठावर्या वापाई
सद्गुरुनाथ माझे आई मजला ठावरावा पाई सद्गुरु माय दाखवी पार तुझ विण गमिना करमी काय सद्गुरु माय दाखवी पार तुझ विण गमिना करमी काय सद्गुरु माय दाखवी पार सद्गुरुनाथ माझे आई मजला ठावरावा पाई सद्गुरुनाथ माझे आई मजला ठावरावा पाई सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमिना करुमी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमिना करुमी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमिना करुमी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमिना करुमी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमिना करुमी काय गुरुराया तव चरण दास मी गुरुराया तव चरण दास मी अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी मी अनाथ मज सनाथ करुनी मी अनाथ मज सनाथ करुनी लज्जा रक्षावी दयाळा लज्जा रक्षावी दयाळा लज्जा रक्षावी अनंत अपराधांचे रास मी अनंत अपराधांचे रास मी उपेक्षा नसावी दयाळा उपेक्षा नसावी दयाळा उपेक्षा नसावी तव पद कमली अनन्य भक्ती तव पद कमली अनन्य भक्ती सतत दृढ सावी दयाळा सतत दृढ सावी दयाळा सतत दृढ सावी गुरुराया तव चरण दास मी गुरुराया तव चरण दास मी अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी विषय सुखाची इच्छा कदापि विषय सुखाची इच्छा कदापि नमला स्पर्शावी दयाळा नमला स्पर्शावी दयाळा नमला स्पर्शावी तव दिव्य ज्ञान बोधामृति
तव देव ज्ञान बोधामृति मम मति हर्षावी दयाळा मम मति हर्षावी दयाळा मम मति हर्षावी सुदवाचुनिया अन्य दैवते सुदवाचुनिया अन्य दैवते कठिन च नवसावी दयाळा कठिन च नवसावी दयाळा कठिन च नवसावी गुरुराया तव चरणदास मे गुरुराया तव चरणदास मे अर्जिकारी दयाळा अर्जिकारी दयाळा अर्जिकारी माझे द्वैत बुद्धि माझे द्वैत बुद्धि स्वप्ने नवसावी दयाळा स्वप्ने नवसावी दयाळा स्वप्ने नवसावी स्वस्वरूपाचा अनुभव देऊनी स्वस्वरूपाचा अनुभव देऊनी भ्रांती निरसावी दयाळा भ्रांती निरसावी दयाळा भ्रांती निरसावी कलिमल दहना परम पावना कलिमल दहना परम पावना तव कृपायसावी दयाळा तव कृपायसावी दयाळा तव कृपायसावी गुरुराया तव चरणदास मे गुरुराया चरणदास मे अर्जि ऐकावी दयाळा अर्जि ऐकावी दयाळा अर्जि ऐकावी जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय अनंत तव रूप अनंत तव गुण अनंत तव रूप अनंत तव गुण विधि हरि हरताता जय जय विधि हरि हरताता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय अनंत तव नाम अनंत तव प्रेम अनंत तव नाम अनंत तव प्रेम तुझे कर्ता जय जय
जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय अनंत तव पद अनंत तव कर अनंत तव पद अनंत तव कर तारिषि तु भक्ता जय जय तारिषि तु भक्ता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय अनंत श्रवण अनंत नयन अनंत श्रवण अनंत नयन काळाचा हंता जय जय काळाचा हंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय परिमल दहना सगुण निर्गुणा परिमल दहना सगुण निर्गुणा तुझी गुरु समर्था जय जय तुझी गुरु समर्था जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती गुरु माई मस्तगठे बीते पाई आरती गुरु माई मस्तगठे बीते पाई कलियुगी अवतरणी श्री हरि मंदिरात कलियुगी अवतरणी श्री हरि मंदिरात कलावती आनामे प्रगटली सराई कलावती आनामे प्रगटली सराई आरती गुरु माई मस्तगठे बीते पाई आरती गुरु माई मस्तगठे बीते पाई गौरवर्ण काया सुहास्यवदन गौरवर्ण काया सुहास्यवदन शांत मूर्ति पाहता मन तल्लीन होई शांत मूर्ति पाहता मन तल्लीन होई आरती गुरु माई मस्तगठे बीते पाई आरती गुरु माई मस्तगठे बीते पाई चतुर्विध भक्त येती त्यावरी समान प्रीति चतुर्विध भक्त येती त्यावरी समान प्रीति अज्ञान निरसुनिया देसी आनंद
आनंद आई आरती गुरु माई मस्तवटे बीते पाई आरती गुरु माई मस्तवटे बीते पाई भवताप निवारोनी सुख विसी सकला भवताप निवारोनी सुख विसी सकला मरुनी दिन विजया शरणाली असे पाई मरुनी दिन विजया शरणाली असे पाई आरती गुरु माई मस्तकटे विते पाई आरती गुरु माई मस्तकटे विते पाई आरती गुरु माई लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओ वाळीन म्हणे नामा त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि ॐ चैतन्यं शाश्वतं शान्तं यो मातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः दयावन्त कृपावन्त सद्गुरुराया अनन्य भावे शरणालोमि पाया भवभ्रमातु निकाढी त्वरेया दिनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी अनंत अपराधी मी सत्याहे मनोनी तुझा दास हो इच्छिताहे तुझ वीण हे दुख सांगू कुणासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी मतीहीन परदेशी मी एक आहे तुझ वीण जगी कोणी प्रेमे न पाहे जननी जनक इष्ट बंधू तुमजसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी जगत पसारा दिसो सर्व वाव अखंडी तत्व पायी मज देई ठाव विषापरी विषय वाटो मनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी तवाज्ञे सिपाळी लजो एक भावे तयासीच तू भेट देसी स्वभावे म्हणोनी अनन्य शरण आलो मी तुझसी नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी किती दिवस गाऊ हे संसार गाणे तुझ वीण कोण हे चुकवील पेणे नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी सुवर्णासी सोडू निकांती न राही सुमनासी न सोडी सुवास पाही
तैसा मिराहीन निरंतर तुझा सेवेसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी कलावंत भगवंत अनंत देवा मन कामना पुरविदे अखंड तव भक्तिमेवा कृपा करोनि मजठेवी स्वदेशी नमस्कार करितो तुझा पादुकांसी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमः शिवाय 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय।